हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? अगदी मजेत ना? आणि हा, आज तुमच्यासाठी घेऊन आलो होतो लव्ह लेटरचा हा तिसरा पार्ट. पूर्ण आठवडाभर तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत असता, हा तेच लव्ह लेटर. त्या लेटरला तर सुरुवात करूयात, त्याच्यात ते बंद आहे लेटर म्हणजे लिहून. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की अजून सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या यार. त्याच्या समोरचं बेल आयकॉन आहे, त्याच्यावरतीही क्लिक करा. ओके, आणि इतरांशी हा व्हिडिओ शेअर करा. आवडला तर लाईक कॉमेंट करा. बस एवढंच सांगायचं होतं. आता आपण डायरेक्टली लव्ह लेटरला सुरुवात करूया. लव्ह लेटर भाग 3. हे सुरू करण्या अगोदर तुम्ही जर पहिला पार्ट 1 पार्ट 2 बघितला नसाल तर चॅनलवरती जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हा तिसरा पार्ट समजेल. ओके. बघ ना, तुला भेटलो, तुला पाहिलं आणि कसा हरवून गेलो ते. शेवटी तूच पुढे येऊन बाईकवर बसत म्हणालीस, सर आता कुठेतरी गार्डनला वगैरे बसू की स्टँडवरतीच माझ्याकडे पाहत राहणार आहात. मी अजूनही एकटक तुझ्याकडेच पाहत होतो. किती क्यूट हसलीस, म्हणजे लाजलीस थोडक्यात आणि म्हणालीस, चल ना आता. मी भाणावर आलो आणि बाईक स्टार्ट केली. एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय हो झाला माहितीये का? माझ्या पाठीवर सॅक होती ना, तिचा मला जास्त राग येत होता बघ. कारण मी मुद्दा म्हणून ब्रेक मारूनही काही उपयोग होत नव्हता. बॅग फेकून द्यावी असंही काही क्षण वाटलं. पण बिचारा लॅपटॉप होता ना त्याच्यात, सो म्हटलं महागात पडेल ती बॅग फेकून देणं. तसं तर थोडं बोलता यावं म्हणून आपल्याला गार्डनमध्ये जायचं होतं, पण माझा आणि गार्डनचा तसा फारसा कधी संबंध यायचा नाही. शेवटी जवळपासच असणाऱ्या एका गार्डन बाहेर बाईक थांबवली. स्टाईल म्हणून बाईकचे मिरर काढल्याचं सर्वात वाईट वाटलं तेव्हा. थोबडा बघायला माध्यम नव्हतं ना. मग मोबाईल कामी आला, जरा केसांवरून हात फिरवला, चेहऱ्यावरून हातरुमाल फिरवला. गार्डनमध्ये प्रवेश केल्यावर समजलं की आपल्यासाठी एकही बाकडा शिल्लक नाहीये. आता कुठे बसायचं हे मोठं प्रश्नचिन्हच होतं. माझा चेहरा बघून तो थोडी मिश्किलपणे हसली होतीस. एवढ्यात बाजूच्या बाकावर बसलेल्यांच्या लहान मुलानं जोर जोरात रडायला सुरुवात केली. अलेले बाळ रडतंय, शोण रडतंय, असे अनेक प्रयत्न त्यांनी करून बघितले आणि काहीही परिणाम होत नाहीये, त्याचं रडणं थांबत नाहीये हे लक्षात आल्यावर त्यांनी तिथून जाण्याचं ठरवलं. मांडलं राव त्या बाळाला, त्यालाच माझी अवस्था समजली असावी. अशा प्रकारे शेवटी बसायची व्यवस्था तरी झाली. साला बाकड्यावर बसल्यावर सॅक बाजूला ठेवायची ती चुकून आपल्यामध्येच ठेवली. आता एकदा ठेवलेली उचलायची कशी हा मोठा प्रश्न. एव्हाना तुझी बडबड सुरू झाली होती. चॅटवरून जशी इमॅजिन केलेली ना, अगदी तशी होतीस तू, स्वच्छ आणि निर्मळ मनाची. तू बॅगमधून एक चॉकलेट काढलंस आणि मला दिलंस. असं काही घेऊन यायचं असतं हे तेव्हा समजलं मला. मी मूर्ख तसाच न काही घेता आलेलो. पण आता इतकं गोड एकट्याला कसं संपणार ना? तू तुझं हसणं, तुझं वागणं, तुझं बोलणं, हे एवढं इतकं गोड गोड झालेलं, त्यात पुन्हा चॉकलेट गोड. सो म्हटलं अर्धा अर्ध खाऊन घेऊ आणि तूच आणलेल्या चॉकलेटमधलं अर्ध तुला दिलं. हा माझंच मला होय. किती छान पद्धतीने बोलली होतीस. त्यावर मी म्हटलं, जे माझं ते आपलं, जे तुझं तेही आपलंच. हे ऐकताच गोड हसलीस, त्यातून लाजलेलीही दिसलीस बरं का. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर तू म्हणालीस, मला आता थोडं सिरियस टॉपिकवर बोलायचं आहे.
आता तो सिरियस टॉपिक काय होता हे चौथ्या भागात लव लेटरच्या चौथ्या भागात तुम्हाला समजून येईल, कळून येईल. खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे पुढे ही स्टोरी सिरीज. सो व्हिडिओ आवडलाच असेल तर पटकन एकदा लाईक, अजून केला नसेल तर लाईक करून घ्या यार. तुम्हाला काय वाटलं ते खाली मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हो, या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. व्हॉट्सअपवर करा, फेसबुकवर करा, मेसेंजरवर करा, इन्स्टावर करा. चला लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसह. तोवर टाटा, बाय बाय, टेक केअर.